गुगल पॉपडी एक्सपोजर यूट्यूब चैनल सब्सक्राइब करा व नोटिफिकेशन बेलला क्लिक करून रेगुलर कोकण पॉपडीचे अपडेट्स मिळवा व हा व्हिडिओ लाईक व भरपूर लोकांना शेअर करायला विसरू नका। नमस्कार, मी गणेश कामकर। आज मी तुम्हाला एकदम सुंदर अशा आमच्याकडे एक 5.5 एकरचा प्लॉट आहे। आता ॲक्च्युली 4.5 एकरचा प्लॉट आहे, पण 5.5 एकरचा आम्ही सांगतो तो 5.5 एकरचा आपला हा प्लॉट आहे। हा खूप सुंदर असा प्लॉट आहे, मस्त असे दोन टेकड्या आहेत, असे दोन साईडला दोन टेकड्या आहेत आणि मध्ये आपला असा प्लेन है ना टेबल प्लॉट आहे। रोड अटॅच आहे या प्लॉटला, देवरूखपासून फक्त 4-4.5 किलोमीटर अंतरावरती देवरूख एसटी स्टँड आहे। वाडीमध्ये वस्तीमध्ये असलेला हा प्लॉट आहे, कुठेही बोरवेल किंवा विहीर मारलं तरी पाणी लागू शकणार अशा लोकेशनवरती हा प्लॉट आहे। एक मस्त हनुमानचं मंदिरच आहे आपला प्लॉटमध्येच मंदिर आहे। तर 4.5 एकरपैकी त्यातले 10-15 गुंठे जागा आपण मंदिरासाठी दिले, पण 5.5 एकरचा आपला हा प्लॉट आपल्याला द्यायचा आहे। 5.5 एकरचा प्लॉट आपण हा सेल करतो। हा प्लॉट आम्ही 2 तुकड्यामध्ये पण देऊ शकतो, 3 एकर आणि 2.5 एकर असं, किंवा 2 एकर आणि 3.5 एकर असं, कसंही तुम्हाला जसं पाहिजे त्याप्रमाणे आम्ही तुम्हाला हा प्लॉट देऊ शकतो। दोन साईडच्या टेकड्या आहेत, त्या टेकडीवरती मस्त छानपैकी एक वरती पण घर आपण थोडंसं रोड व्यवस्थित बनवून घेऊन वरती एक छोटंसं फार्म हाऊस बनला तरी पण एक अमेझिंग व्ह्यू मिळण्यासारखं लोकेशन आहे। आणि हे माझ्या बॅक साईडला एक टेकडी दिसते आणि एक ऑपोजिट डिरेक्शनला असे दोन साईडला दोन टेकड्या आहेत आपल्या इथे। प्लेन पण प्लॉट आपल्या याच्यामध्ये अवेलेबल आहे, बऱ्यापैकी प्लेन प्लॉट पण या प्लॉटमध्ये अवेलेबल आहे। तर अशा लोकेशनला टोटल 5.5 एकर पाहिजे असेल तर 5.5 एकर, किंवा 2 एकर आणि 3.5 एकर पाहिजे असेल तर, किंवा 2.5 एकर आणि 3 एकर पाहिजे असेल तरी आम्ही तुम्हाला इथे हा प्लॉट देऊ शकतो। तर नक्की अशा सुंदर लोकेशनला, अशा चांगला प्लॉटला व्हिजिट करा। एकदम चिपेस्ट रेटला हा प्लॉट आहे, तर अशा प्लॉटला व्हिजिट करून हा प्लॉट व्हेरीफाय करा, डॉक्युमेंटेशन व्हेरीफाय करा आणि हा प्लॉट विकत घ्या। खूप सुंदर असा हा प्लॉट आहे। हा इथे समोर टेबल प्लॉट आहे, आपला रोड येतो इंटरनल मेन डांबरी रोडपासून साधारण आपण 1.25 किलोमीटर आतमध्ये येतो। दोन टेकड्या अशा आहे, भरपूर सारी झाडं आहेत आतमध्ये, काजू आहेत, आंबा आहे, इतर वेगवेगळी झाडं आहेत। समोरवर प्लेन टेबल प्लॉट्स आहेत, बऱ्यापैकी प्लेन प्लॉट आहे टेकडीच्या बाजूने। टेकडीच्या चारही बाजूने बघितलं तर बऱ्यापैकी टेबल प्लॉट आहे आणि वरती थोडं असं स्लाइटली असा टेकडी आहे। खूप सुंदर असं प्लांटेशन करू शकतो, आजूबाजूला लागवड करू शकतो, बांबू करू शकतो, सागवान लागवड करू शकतो, नंतर काजू, फणस, आंबा असं संपूर्ण लागवड करू शकतो, नारळी सुपारीची लागवड करू शकतो आणि मस्त टेकडीवरती आपलं छोटंसं घर बांधू शकतो असं हे लोकेशन आहे। स्पायसेस पण लावू शकतो आपण। संपूर्ण वाडीमध्ये वस्तीमध्ये असलेला आपला हा प्लॉट आहे, चांगला प्लॉट आहे, एकदम मातीचा प्लॉट आहे। संपूर्ण लाईटीचं पोल आहे, इथे कुठेही बोरवेल किंवा विहीर मारलं तरी चांगलं पाणी लागू शकेल असा हा प्लॉट आहे। बऱ्यापैकी गडगा आहे, 2 ते 3 साईडला या प्लॉटचा गडगा आहे। संपूर्ण पाथवे आहे, मोठमोठी झाडं आहेत, काजू आहे, फणस आहे, आंबा आहे, वेगवेगळ्या प्रकारचे झाडं आहेत। मेन देवरूखपासून हा प्लॉट साधारण 4-4.5 किलोमीटर अंतरावरती आहे। हा असा आतमध्ये रोड येतो आपल्या प्लॉटला, वस्ती आहे पूर्ण बाजूला। इथनं समोर आपला हा प्लॉट चालू होतो। तर खूप सुंदर अशा या प्लॉटवरती आपण बघताय असा, याची राईट साईडची टेकडी दिसते आणि लेफ्ट साईडची टेकडी दिसते आपला प्लॉट आणि मध्ये पूर्णच्या पूर्ण प्लेन टेबल प्लॉट आहे। तर इथे रोडच्या दोन्ही साईडला आम्ही प्लॉट देऊ शकतो। हा एक साधारण 3-3.5 एकरचा प्लॉट आहे आणि समोरचा 2.5 एकरचा प्लॉट आहे। तर असा तुम्हाला या प्लॉटवरती पण मस्त वरती छानपैकी टॉपला घर बांधून राहू शकतो। छोटासा रोड आपल्याला वरती प्लॉटला येण्यासाठी, वरती टॉपला येण्यासाठी करायला लागेल। प्लस दुसरा ऑपोजिट डिरेक्शनला ही छोटीशी टेकडी आहे। मस्त अमेझिंग व्ह्यू मिळेल आपल्याला इथे। असा टॉपला फार्म हाऊस बांधण्याचा कॉन्सेप्ट एकदम खूप अमेझिंग होऊ शकतं आणि पूर्ण आजूबाजूला तुम्ही प्लांटेशन करू शकता, काजू, नारळ, सुपारी, आंबा, सागवान किंवा इतर कुठलेही प्लांटेशन तुम्हाला करायचं असेल तुम्ही इथे करू शकता। बांबू प्लांटेशन करू शकता, स्पायसेसचं प्लांटेशन करू शकता, असं कुठलंही प्लांटेशन करून इथे छानपैकी आपलं घर बांधू शकता। हे जे मंदिर दिसतं ते मंदिर पण आपल्या प्लॉटमध्येच आहे, साधारण 15 गुंठे आपण मंदिराला दिलेलं आहे इथे। आणि हे दोन साईडला आपले टॉप आहे मस्त छानपैकी। तर अशा लोकेशनला आपण आपला स्वतःचा प्लॉट विकत घ्या, खूप रिझनेबल रेटला आम्ही हा प्लॉट देतो आहे।
असं 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 आपण बघतो की किल्ला सारखं कसं टॉपला आपण आपला मस्तपैकी फार्म हाऊस बांधू शकतो असं हे लोकेशन आहे. आणि आजूबाजूला खूप सुंदर निसर्ग आहे, संपूर्ण भातशेती आजूबाजूला तुम्हाला दिसते. काही गावकऱ्यांची शेतकऱ्यांची भातशेती आहे, संपूर्ण बाजूला भातशेती आहे. अशा व्ह्यूमध्ये आपला स्वतःचा मस्त छान घर बांधून आपण इथे राहू शकतो असं हे लोकेशन आहे. तर नक्की या लोकेशनला व्हिजिट करायचं, डॉक्युमेंटेशन व्हेरीफाय करा आणि हा प्लॉट विकत घ्या. खूप मस्त प्लॉट आहे, खूप चांगला फार्म हाऊस आपल्या इथे होऊ शकतो. या प्लॉटची किंमत आम्ही टोटल 5.5 एकरच्या प्लॉटची किंमत 27 लाख रुपये सांगतो, 27 लाख रुपये सांगतो. नॉट निगोशियेबल रेट आहे हा. पण हा खूप सुंदर असा प्लॉट आहे, त्याच्यामध्ये तुम्ही त्याप्रमाणे 2.5 एकर घेतले आणि 3 एकर घेतले तरी आम्ही तुम्हाला देऊ शकतो. तर तुम्ही त्या रेटप्रमाणे तुम्ही हा प्लॉट घेऊ शकता विकत आमच्याकडनं. तर नक्की हा प्लॉट व्हेरीफाय करायचा असेल तर तुम्ही आमच्या वेबसाईटला जावा, www.kokanpropertyexport.com जाऊन आमचे डॉक्युमेंटेशन, गुगल लोकेशन, रोड आणि सगळं व्हेरीफाय करा. आणि तुम्हाला अगर ही प्रॉपर्टी आवडली असेल तर नक्की माझं कोकण प्रॉपर्टी एक्सपोच्या यूट्यूब चॅनलखाली सबस्क्राईब बटनला क्लिक करून सबस्क्राईब करा. नोटिफिकेशन बेलला क्लिक करून रेग्युलर कोकण प्रॉपर्टीचे अपडेट्स मिळवा. माझा हा व्हिडिओ लाईक व भरपूर लोकांना शेअर करायला विसरू नका व मला फोन करायला विसरू नका. माझं नाव आहे गणेश खामकर, माझा नंबर आहे 880-666-8899. ही प्रॉपर्टी आवडली असेल तर नक्की मला कॉल करा, वेबसाईटला व्हिजिट करून डॉक्युमेंटेशन व्हेरीफाय करा आणि ही प्रॉपर्टी विकत घ्या. धन्यवाद.